वाणे तालुक्यातील भाळण येथे महामार्ग पोलीस केंद्र अहमदनगरच्या वतीने 32व्या वाहतूक सप्ताहानिमित्त वाहतुकीविषयी जनजागृती करताना महामार्ग पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. नागरिकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपल्या जीवाची काळजी घेत दुसऱ्यांच्या जीवाचीही काळजी घ्यावी असे आवाहन औरंगाबाद महामार्ग विभागाच्या पोलीस निरीक्षक व नगर विभागाच्या प्रभारी श्रीमती नंदिनी चांदपूरकर यांनी केले. बुधवारी सकाळी 11च्या सुमारास भाळवणी येथे शताब्दी सांस्कृतिक हॉलमध्ये महामार्ग पोलीस पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव व उप अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र अहमदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी शशिकांत गिरी यांनी कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे नियम व वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी याविषयी ध्वनिक्षेपकावरून तसेच माहिती पत्रके वाटून जनजागृती केली. नागरिकांनी विना हेल्मेट वाहन चालवू नये, महामार्गावर वाहने पार्क करू नये, दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट बसू नये, दारू पिऊन वाहन चालवू नये, महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, महामार्गावर वेगाने वाहन चालवू नये, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. स्वसुरक्षेबरोबरच नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून आपला व इतरांचा जीव वाचवावा असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती योगिता राणे यांनी केले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तर्टे, उपसरपंच संदीप ठुबे, डॉक्टर संतोष भुजबळ, सुलतानभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळक, पोलीस नाईक शैलेश रोहकले, दत्तात्रय खरमाळे, बीवाय रोहकले, संदीप भागवत, संदीप मुरकुटे, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य, नागेश्वर आयटीआयचे प्राचार्य श्री कोल्हे, शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महामार्ग पोलीस केंद्र अहमदनगरचे पोलीस नाईक शैलेश रोहकले व ASI वाघमारे यांनी व इतर अंमलदार यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.